आता सासूबाई एका बाजूला आई आणि मध्ये बसली आहे ताई असं चित्र आपल्याला दिसतं आहे. बरं ताई, म्हणजे आता या गप्पांना जेव्हापासून सुरुवात झाली दोघांमध्ये वैशिष्ट्य मला जाणवलं. सचिनमध्ये आणि तुमच्यामध्ये एक वेगळेपण आहे. तुमच्याकडे हसणं आहे तर सचिनना जीभ काढायची सवय. हां, तर मला आता दोघींना विचारायचं आहे की आधी तुम्ही सांगा यांच्या हसण्याचं रहस्य काय. ती तशी लहानपणापासून खूप हसरी आणि खेळकर आहे, म्हणजे ती अशी वेगळ्या स्वभावाची आहे. ज्या वेळेला संकटाच्या वेळेला ती छान धीरोदात्तपणे त्याला सामोरं पण जाईल, पण एरवी ती परिकथेतही चांगली रमते. म्हणजे अजूनही तिच्या बेडवर आता जाऊन बघितलं तरी एवढे टेडी बिअर आणि तिच्या बाहुल्या पसरलेल्या. बरं, आता तुमचं हे लेकरू चाललं, किती दिवस लग्नात राहिले? महिन्याच्या आता झाला. आता थोडे चाललंय भयंकर. म्हणजे नाही, म्हणजे खूपच त्रास होतो आहे. ती जाणार असं या कल्पनेनेच मी कशी तरी होते की घरातला आमच्या एक आनंद आवाज सगळं जाणार. म्हणजे आता असं वाटतंय सारखं सकाळी उठल्यापासून, म्हणजे तिला उठलं ना की तिथून झोपेतून जी लहानपणापासूनची सवय आहे ती की आईच्या गळ्यात येऊन पहिलं पडायचं. जिथे आई दिसेल तिथून, म्हणजे स्वयंपाक करत असू दे काही करत असू दे, तिथे येऊन ती गळ्यात पडणार आणि सारखं पदर धरून भोवती 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 फिरणारी ही. आणि म्हणजे मला वेड लागल्यासारखं होईल असं ती नाही घरात म्हटल्यावर. खूप जाणवेल, खूप जाणवेल. तुम्ही काय मिस कराल? मी सकाळी उठल्या उठल्या मला चहाचा कप तयार असतो. घाबरू नका, सासरी गेल्यानंतर सुद्धा सचिन त्याच्या चहा असेल की नाही माहित नाही, पण कप नक्की तिथे ठेवला. कप मिस करणार तू? आणि अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत की मग सॅटर्डेला मी आणि असल्याच्या दिवसभर सॅटर्डे संडे असतो तेव्हा काही नाही करत, फक्त बसून टी व्ही बघतो. मस्ती करतो. मस्ती पण करतात? अरे बापरे, म्हणजे खूप, म्हणजे नको होतं इतकं या तिघीही मस्ती करतात. म्हणजे मोठीचं लग्न झालंय पण ती पण आली तरी तेवढ्याच मस्ती करतात लहान मुलांसारखे अजूनही घरात. जावयाना माहितीये त्या मोठ्या? मोठ्याला माहितीये, यांना थोडी थोडी कल्पना यायला लागली आहे. हा, त्याच्यामुळे सांगतो सचिन, आठवड्यातून एकदा मस्तीसाठी पाठवत जा इकडे. तो बिचारा खरंच खूप शांत आहे आणि त्याला ही म्हणजे एक छोटी राहू द्या, अजून लहान आहे ती, असंच तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो. ससूबाई, तुम्हाला किती मुलं? तीन. दोन मुलं एक मुलगी. बर, तुमचा मुलगा ज्याला मी भेटलो सचिन शांत आहे? खरंच शांत आहे का आज मी होतो म्हणून शांत आहे? नाही, खरंच शांत. खरंच शांत आहे, स्वभाव शांत आहे. स्वभाव शांत आहे. आणि आता तुमची सून अजून मस्ती करते बहिणींबरोबर, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आवडेल आम्हाला, आमच्या घरी मस्ती केली तरी खूप आवडेल. त्यांचं म्हणणं असं आहे की मस्ती करण्यासाठी शांत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे मस्ती करायचं निमित्त काढून आईकडे जाऊ नको, पाहिजे बहिणीने इकडे बनवून दे आणि काय ती मस्ती कर घरात. हा, ससूबाई लग्नाचा दिवस आठवतो तुमचा? आठवतो की आठवतो. कोणता उखाणा घेतला होता तेव्हा तुम्ही? आम्ही नव्हतो ना तेव्हा आलो. कोणता घेतला होता त्यावेळेस? उखाणा नाही आठवते पण मी आता घेऊ शकते. आता घेऊ शकते. सुंबर सुपारी मोजू कशी, गळ्यात ठुशी वाकू कशी, पायात पंजन चालू कशी, आतेबाई बसल्या तुळशी पशी, हनुमंतरावांचं नाव घेऊ कशी. अरे बाबा, किती छान. तुम्ही कोणता घेतला होता आई तुमच्या लग्न? नाही आठवत. हा, मग आता घ्या एखादा. हात मारू का? मिस्टर नाही ना, घ्या. कारण माझ्या मिस्टरांचं नाव भारत आहे त्यामुळे मी आपलं असंच म्हणते, मेरा भारत महान. वा, मग गाणं पण तेच गात असा, भारत हमको छान. वा वा वा, मला खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना ज्या देशात राहतो तो देश तर तुम्ही बघितलेला आहे पण आईंचा भारत बघायचा आहे. आणि त्यांच्या नकाशावर आपलं, माफ करा, चेहऱ्यावरचे भाव आपल्याला टिपायचे आहेत.